मागील पाठात आपण पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, पृथ्वीवरील प्राणी या सर्व घटकांची सविस्तर माहिती घेतली आहे. या पाठामध्ये उत्क्रांती या विषयी माहिती घेणार आहोत. पाठ क्रमांक 4 उत्क्रांती. तर पहिला मुद्दा जो आहे तो उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांतीचा अर्थ होतो सतत आणि संत गतीने होणारा बदल. उत्क्रांती या शब्दाचा अर्थ होतो सतत आणि संत गतीने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. आता याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर आपल्याला पर्यावरणामधल्या बदलाशी, पर्यावरण म्हणजे काय? सभोवतालचं वातावरण. पृथ्वीवरील सजीवांच्या प्राण्यांच्या सभोवतालचं वातावरण म्हणजे पर्यावरण. या पर्यावरणामध्ये सतत बदल होत असतात नेहमी. पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून आतापर्यंत असंख्य वेळा अनेक बदल झाले. भूकंप असतील, ज्वालामुखी असतील, समुद्रामधल्या हालचाली असतील, भूगर्भामधल्या हालचाली असतील, पृथ्वीवरील हालचाली असतील, असे अनेक बदल झालेले आहेत. आता या बदलाशी आपलं अस्तित्व टिकून धरण्याच्या प्रयत्नामध्ये एखाद्या विशिष्ट प्रजातीतील प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये बदल होतात आणि तेच बदल त्या प्राणी जातीमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात. परत सांगतो एकदा, पृथ्वीवरती किंवा त्या पर्यावरणामध्ये नेहमी बदल होत असतात. या बदलाशी जुळून घेण्याचा आणि आपले अस्तित्व टिकून धरण्याच्या प्रयत्नात, पर्यावरणाशी जुळून घ्यायचं आणि आपलं अस्तित्व टिकून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीतील प्राण्यांच्या शरीर रचनेत बदल घडून येतात आणि तेच बदल त्या प्राणी जातीमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करत असतात. अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, त्याला अनुवंशिकता म्हणतो. आता यामध्ये मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवी प्रजाती अस्तित्वात येते या बदलामुळे. जुळून घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्राणी जातीमध्ये काय होतं? मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवी जात तयार होते, अस्तित्वात येते आणि ही नवी प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. उत्क्रांत म्हणजे काय? सतत संत वेगानं होणारा बदल, की अधिक बदल झालेला असतो, उत्क्रांत झालेली असते पहिल्या जातीपेक्षा. त्यामध्ये या प्रक्रियेत कधी कधी मूळ जात नष्ट पावते, अनेकदा मूळ जातीपासून एकापेक्षा अनेक प्रजाती
उत्क्रांत होतात, अनेक प्रजाती उत्क्रांत होतात एकापेक्षा, मूळ जातीपेक्षा. आता ही उत्क्रांतीची संकल्पना म्हणजे हा जो बदल होतो पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नामध्ये एखाद्या प्राणी जातीला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये बदल घडवावे लागतात काही, आणि हे बदल अंतर्गत बदल होतात ते, आणि हे जे बदल घडून येतात आणि त्यामुळं त्या प्रयत्नामध्ये काही नवीन प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा अधिक उत्क्रांत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी या प्रक्रियेमध्ये मूळ जात नष्ट पावते, अनेकदा मूळ जातीपासून एकापेक्षा अनेक जाती प्रजाती उत्क्रांत होतात. अशा प्रकारची संकल्पना, उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्टपणे सगळ्यात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो आपण नंतर शेवटी पाठाच्या पाहणार आहोत सविस्तरपणे. त्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल बदल होताना काही प्रजाती कशा नष्ट झालेल्या आहेत. पृथ्वी तलावावरती डायनासोर नावाचा एक महाभयानक भयंकर मोठा प्राणी, विशाल प्राणी होता, महाकाय प्राणी होता, पण काही कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे, पर्यावरणात अचानक झालेल्या बदलामुळे किंवा काही कारणांनी पर्यावरणामुळे ती महाकाय जात नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही जात अस्तित्वात होती कशावरून कळतं, पुन्हा आपल्याला मागच्या प्रकरणाकडे जाता येईल. शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन मध्ये सापडलेले महाकाय डायनासोरचे सांगाडे सापडलेले, डायनासोरची अंडी सापडलेली आहे, आणि त्यावरून मग आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं किती मोठा प्राणी होता, तो कसा होता, दोन पायावर चालत होता का चार पायावर चालत होता का एका पायावर चालत होता, पंख होते का, अशा प्रकारचं तिथे निदान केलं जातो. आणि त्या निदानामधून आपल्याला स्पष्ट जाणवत आहे की डायनासोर वर्गामध्ये अनेक प्रकारचे डायनासोर सारखे प्राणी होते, महाकाय प्राणी. ती प्रजात आपल्याला पृथ्वीवरून नष्ट झालेली दिसते, ती आपल्याला गाडल्या गेलेल्या वेगवेगळ्या सांगाड्याच्या आधारे, त्यांच्या हाडांच्या आधारे, आपल्याला त्यांच्या अंड्यांच्या आधारे आपल्याला माहिती होते. अशा प्रकारचं उत्क्रांतीची कल्पना आपल्याला चार्ल्स डार्विन यांच्या या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून मांडलेली कळते. म्हणजेच प्राण्यांच्या पर्यावरणाशी जुळून घेत असताना बदल होत असतात. आता पर्यावरणाशी बदल कसा होतो पहा, आपल्या भारतामधलं जर उदाहरण दिलं तर पहा एक छानसं उदाहरण आपल्याला भारतात देता येईल. भारताचा दक्षिणेकडचा भाग हा विषुववृत्ताच्या जवळ आहे, आणि जसं जसं आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊ तसं तसं विषुववृत्तापासून आपण थोडं थोडं लांब जातो. आता त्याचा विषुववृत्तावरती काय आहे, जास्त सूर्यप्रकाश आहे, उष्णता जास्त आहे. विषुववृत्तापासून आपण उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जसं जसं जाऊ आपण तसं काय होतं, उष्णता कमी कमी होत जाते, तापमान कमी कमी होत जातं. विषुववृत्ताला सगळ्यात जास्त तापमान 5° उत्तर 5° दक्षिणेकडे सगळ्यात जास्त तापमान असतं, पण जसं जसं आपण विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाऊ किंवा दक्षिणेकडे जाऊ तसं तसं तापमान हळूहळू कमी कमी होत होतो, प्रकाश कमी कमी होतो. आता त्याचा काय परिणाम होतो, भारताच्या दक्षिण गेला केरळ राज्य, केरळ राज्य पाहिलं तर त्या केरळ राज्यामधल्या नागरिकांचा किंवा राहणाऱ्या लोकांचा रंग जर पाहिला आपण तर जास्त काळ्या स्वरूपामध्ये दिसतो, आपल्याला काळा रंग दिसतो. हळूहळू आपण केरळच्या नंतर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान असं जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं तसं काय होतं, रंगामध्ये हळूहळू बदल होत जातो, काळा थोडासा सावळा, नंतर थोडा निमगोरा,
नंतर गुजरातचे पुढे राजस्थान मध्ये गेलो गोऱ्या रंगाचं रंग जास्त दिसतो आणि काश्मीर मध्ये गेलो आपण तर एकदम गोरेपान नागरिक पाहायला मिळतात लोक पाहायला मिळतात. त्याचं कारण काय पर्यावरणातल्या उष्णतेचा शरीरावर माणसाचा होणारा परिणाम. तसंच अनेक विषुववृत्ताच्या टप्प्यामध्ये जे देश येतात ते त्यांचं नाक आखूड असतं रंग काळा असतो अशा प्रकारचे आपल्याला उदाहरणं देत येते पर्यावरणातले होणार बदल. आता तो उत्तर ध्रुवावरती राहणारे लोक बर्फामध्ये राहतात पर्यावरणाशी ते जुळून घेतात काय सगळीकडे बर्फाच्या घरात राहतात. आपल्याला बर्फाच्या घरात राहता येईल का? नाही येणार. कारण आपलं शरीर त्या वातावरणाशी एकरूप झालेलं नाही. पण एस्किमोसारखे लोक उत्तर ध्रुवावरचे लोक बर्फामध्ये राहतात प्राणी जीवन आहे तिथं आणि मग त्याचा ते जुळून घेतात त्या पर्यावरणाशी जुळून घेतात. दुसरं उदाहरण आपल्याला द्यायचं म्हणलं तर आपण जर उन्हामध्ये घरामध्ये बसायची जर सवय लावली आपण घराच्या बाहेरच पडलो नाही तर उन्हाचा आपल्याला त्रास होतो. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी मे महिन्यामध्ये अनेक जण खोदकाम करणारे नागरिक आपण पाहतो मजूर पाहतो त्यावेळेस त्यांना त्रास नसेल का होत? होतो त्रास. पण त्यांचं शरीर त्या तापमानाशी जुळून घेत आणि जो घरात बसलेला मनुष्य ज्याने कधीच काम उन्हामध्ये काम केलेलं नाही त्या माणसाला तिथं काम करणं शक्य होणार नाही. पण जो सतत काम करतो उन्हामध्ये पावसामध्ये हिवाळ्यामध्ये तो त्याचं शरीर त्या पर्यावरणाशी जुळून घेत असत. तशा प्रकारचं या पृथ्वीवरती असलेले बदल होणारे बदल त्या बदलाला प्राणी जीव वनस्पती पण प्राणी पण सजीव काय करतात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बदल घडवून आणतात आणि यशस्वीपणे जीवन जगत असतात. अशी काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो आहे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. आता उत्क्रांती म्हणजे काय आपण पहिल्या टप्प्यामध्ये उत्क्रांतीची संकल्पना म्हणजे सतत होणारा संत गतीने बदल सावकाश होणार बदल होतो पण संत गतीने होतो बदल त्याला आपण काय म्हणतो संत गती आणि सतत संत वेगाने होणारा बदल त्याला म्हणतो उत्क्रांती. आता प्राण्यांच्या उत्क्रांतीची तर याच्या आधीचा जो धडा पाहिला आपण त्या धड्यामध्ये आपण पाहिलं होतं की पृथ्वी निर्माण झाल्यानंतर पाणी निर्माण झालं पृथ्वीवरती त्या प्राण्यामध्ये एक पेशीय जीव निर्माण झाले असंख्य अनेक आणि त्या एक पेशीय जीवापासून बहुपेशीय जीव तयार झाले आणि मग बहुपेशीय जीवापासून प्राणी वनस्पती हे कसं तयार झाले ते आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आता यामध्ये ह्या सगळ्या उत्क्रांतीचे टप्पे बदलाचे टप्पे काही आहेत त्यामध्ये आपण पहिला टप्पा पाहणार आहोत उत्क्रांतीचा प्राण्यांच्या उत्क्रांतीचा टप्पा त्यातला पहिला टप्पा पाहणार आहोत अपृष्ठवंशीय सजीव. आता अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय तर पाठीचा कणा नसलेले सजीव त्याला काय म्हणतो आपण अपृष्ठवंशीय सजीव. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही माणसाच्या पाठीला कणा आहे पण ज्या प्राण्यांच्या पाठीला कणा नाही अशा प्राण्यांना अशा सजीवांना सजीव प्राण्यांना काय म्हणतो अपृष्ठवंशीय म्हणतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला गोगलगायचं उदाहरण देते पाठीचा कणा नसलेला प्राणी सजीव. दुसरा टप्पा येतो तो आहे पृष्ठवंशीय सजीव. अपृष्ठवंशीय दुसरा टप्पा आहे उत्क्रांतीचा तो आहे पृष्ठवंशीय सजीव. पृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय पाठीचा कणा असलेले. आता याच्यामध्ये बरेच येतात पहा पृष्ठवंशीय मध्ये बरेच प्रकार येतात त्यामध्ये काय एक जलचर. जलचर म्हणजे काय बरोबर पाण्यामध्ये राहणारे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये
उदाहरण जर द्यायचं झालं तर माशाचं देते अनेक पाण्यामध्ये प्राणी राहतात, त्याचबरोबर जलचर नंतर उभयचर म्हणजे पाण्यामध्ये राहतो जमिनीवरती राहतो तो आहे बेडू, पाण्यात जगू शकतो जमिनीवर जगू शकतो, पृष्ठवंशी सजीव जलचर त्याच्यामध्ये भावे पृष्ठवंशी सजीवामध्ये अपृष्ठवंशी सजीव पृष्ठवंशी सजीव त्याच्यामध्ये प्रकार जलचर मासा उभयचर पाण्यामध्ये राहतो जमिनीवर राहतो तो बेडू, काही पक्षी आहेत जे हवेमध्ये उडतात झाडावरती राहतात, पक्षी वेगवेगळे पक्षी असतील गार असेल वेगवेगळे कावळा असेल चिमणी असेल कबूतर असेल अनेक पक्षी पक्षी वर्गामध्ये सगळे पक्षी। त्याच्यानंतर काही भाग आहे तो म्हणजे सरपटणारे प्राणी साप आहे मगर आहे जे सरपटतात सरपटती मगर सरडा आहे त्याचबरोबर सस्तन प्राणी काही प्राण्यांनी काय करतात आपल्या पिल्लाला काय करतात दूध पाजतात स्तनाद्वारे गाय आहे म्हैस आहे शेळी आहे मेंढी आहे माणूस आहे हे सर्व प्राणी काय करतात आपल्या पिल्लाला दूध पाजतात। अशा प्रकारचं उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये पृष्ठवंशीय सजीव पाठीचं कणा नसलेले सजीव अपृष्ठवंशीय सजीव त्यामध्ये जलचर उभयचर पक्षी वर्ग सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी असे विभाग केलेले आहेत। आता यामध्ये आपण सस्तन प्राणी विषयी सविस्तर माहिती पुढच्या टप्प्यामध्ये घेऊ। प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आपण पाहत असताना सस्तन प्राण्यांविषयी आपण माहिती घेत होतो, पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय मध्ये पृष्ठवंशीय पाठीचं कण नसलेले अपृष्ठवंशीय पाठीचं कण असलेले त्यामध्ये सस्तन प्राणी हा सर्वात उत्क्रांत टप्पा मानला जातो। प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी। पोटामध्ये पिलाची वाढ झाल्यावर आईने पिलाला जन्म देणं आणि काही काळ त्याचं पोषण करणं, पोटामध्ये पिलाची वाढ करणं आणि काही काळ त्याचं पोषण करणं हे सस्तन प्राण्यांचं लक्षण आहे। त्याचबरोबर या पिलांची काळजी घेतं आपल्या दुधावरती उपजीविकेत पिलाची करतं सस्तन प्राणी कुठलंही मग गाय असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल मनुष्य प्राणी सुद्धा सस्तन प्राणी आईने पिलाला जन्म देणं आणि काही काळ त्याचं संगोपन करणं पोषण करणं आपल्या स्तनाद्वारे दूध पाजणं त्याला हे लक्षण आहे। याला अपवाद आहे, याला बदक चोचा त्याला इंग्रजी नाव आहे लॅटिप्स शास्त्रीय नाव आहे लॅटिप्स बदक चोचा। आणि दुसरं एक उदाहरण आहे मुंगी खाऊ अँट इटर शास्त्रीय नाव अँट इटर आपण त्याला म्हणतो मुंगी खाऊ आणि बदक चोचा लॅटिपस हे शास्त्रीय नाव हे दोन सस्तन प्राणी आहेत पण ते पिल्लाला जन्म देत नाही तर ते काय करतात अंडी घालतात। हा अपवाद आहे फक्त दोन प्राण्यांचा बदल चोचा लॅटिपस शास्त्रीय नाव आणि मुंगी खाऊ अँट इटर हे दोन अपवाद आहेत। सस्तन प्राणी फक्त सस्तन आहेत ते पिल्लाचं संगोपन करतात दूध पाजतात पण अंडी देतात त्याच्यातून पिल्ल जन्माला येतो। त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे उत्क्रांतीचा तो म्हणजे मानव सदृश्य वानर मानव सदृश्य वानर मानवाशी साम्य असणारा वानर याला एप वानर असं म्हणतात। याचा वावर सुरुवातीला झाडावरती होता प्रामुख्याने एप नावाच्या वानराचा। आता ज्या प्रजाती वानर झाडावरती राहते ज्या प्रजाती झाडावरती राहिल्या
तर खाली आलेच नाही, झाडावरच ते राहत गेले असतं, संरक्षणासाठी, जपण्यासाठी, अन्न गोळा करण्यासाठी झाडावरच त्यांचं वास्तव्य राहिलं. त्यांचं मूळ वानर स्वरूप तेच राहील, त्याच्यात काही बदल झाला नाही. आता उत्क्रांतीचा आपण टप्पा पाहतो, जे झाडावरती राहिले त्यांचा काहीच बदल त्यांच्यामध्ये झाला, मूळ स्वरूप ते वानरच राहिले. परंतु काही मात्र जिथं झाडच नाहीत, असा गवताळ प्रदेश आहे की, आणि त्या गवताळ प्रदेशामध्ये काही वानर जाती जमिनीवरती राहायला लागल्या आणि त्या काय झाल्या, उत्क्रांत होत गेल्या. आणि त्यापासून मानव प्रजात अस्तित्वात आली हे प्रथम आफ्रिका खंडामध्ये घडलं, यालाच आपण आदी मानव म्हणतो. म्हणजे वानराच्या जाती, काही जाती झाडावरती राहिल्या, वावर त्यांचा झाडावरती राहत गेला त्या जाती, आणि काही जाती वानराच्या जाती या गवताळ प्रदेशामध्ये जमिनीवर राहायला लागल्या, त्या मध्ये काही बदल झाला. पण झाडावरती ज्या वानर जाती राहिल्या त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही, त्या तशाच राहिल्या, मूळ वानर स्वरूपातच राहिल्या. परंतु ज्या जाती गवताळ प्रदेशामध्ये वावरल्या त्यांच्यामध्ये काय झालं, उत्क्रांत होत गेल्या सतत, आणि हळूहळू बदल होत गेले त्यांच्यामध्ये. त्यापासून मानव प्रजात आली असं मानलं जात. आता यामध्ये हे काय पहिल्यांदा तर कुठं घडलं, तर आफ्रिका खंडात घडलं, यालाच आपण काय म्हणतो, आदी मानव म्हणतो. आदी मानव म्हणजे काय, आधीचा मानव, सुरुवातीचा मानव, प्रारंभीचा मानव. मानवाची उत्क्रांती कशी झाली ते आपण पाहणार होतो पुढच्या टप्प्यामध्ये, आणि कसे कसे बदल होत गेले ती सविस्तर माहिती पुढच्या धड्यामध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्याला पाहायचंय चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीचा बद्दलचं मत. 1859 मध्ये प्राण्यांच्या जातीचा उगम नावाच्या पुस्तकामध्ये चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा मांडली. त्याच्या आधी कार्ल लिनस यानं प्राणी जातीचं वर्गीकरण केलं होतं. चार्ल्स डार्विनच्या आधी कार्ल लिनस यानं वर्गीकरण केलं होतं, शरीर रचनेतले बदल वानराच्या काही जातीच्या आणि मानवाच्या काही संबंध आहे असं त्याचं मत त्याने व्यक्त केलं होतं चार्ल्स डार्विनच्या आधी. पण ठाम नव्हतं की वानरापासूनच मानवाची निर्मिती झाली असं ठाम नव्हतं. काही जातीच्या वानराच्या काही जातीपासून मानवाचं उगम किंवा संबंध असावा असं त्यांनी मत मांडलं होतं, पण ठाम नव्हतं. पण डार्विनना मात्र आपल्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा संबंध असू शकतो हे ठामपणे सांगितले पहिल्याच ग्रंथामध्ये. इ.स. 1971 मध्ये त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला मानवाचं अवतरण, मराठीमध्ये नाव. यामध्ये मात्र त्यांनी माणसाची शेपटी नसली तरी, माणसाला शेपटी नसली तरी त्याच्या पाठीच्या कण्याचं शेवटचं अवशिष्ट हे जो तो भाग आहे पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. माणसाची जी पाठ आहे त्या पाठीचा शेवटचा भाग कणा त्याला आपण अजूनही माकड हाड म्हणतो. आपण व्यवहारामध्ये वापरतो त्याला माकड हाड. म्हणजे तो त्या डार्विननं पहिल्यांदा माणसाच्या पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग हा त्याने दुसऱ्या ग्रंथामध्ये मानवाचं अवतरण यामध्ये त्याने लक्ष वेधलं, आणि त्याच्या आधारे त्यांनी गोरिला किंवा चिंपाजी यासारख्या आफ्रिका खंडातल्या वानरापासून मानव जात ही उत्क्रांत झाली असावी असा अनुमान ठामपणे काढला. त्याने त्याला मान्यता दिली की मानवाच्या या चिंपाजी किंवा गोरिला या माकड बिनशिफ्टीचे माकडे ती चिंपाजी आणि गोरिला आफ्रिका खंडामध्ये त्यांच्यापासूनच मनुष्य जात उत्क्रांत होत गेली असं ठाम सांगितलं. आणि आता
या 20व्या शतकामध्ये त्याला पुरावे सुद्धा वेगवेगळे मिळालेले आहे. अशा प्रकारची माणसाची उत्क्रांती याविषयी आपण माहिती घेतली. आता उत्क्रांतीचे पुढचे टप्पे कसे कसे होत गेलेले आहेत त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.